सुरमई थाली एकदम एक नंबर आहे, जबरदस्त. आणि स्पेशल थालीमध्ये तुम्हाला प्रॉन्स करी मिळेल, त्याच्यात सुरमई थाली असेल, सुरमई प्रॉन्सचे जे फ्राय केलेले आहेत ते भेटतील तुम्हाला, ते एकदम चविष्ट आहे, एकदा येऊन बघा. सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते. अशोक बस्ते आज घेऊन आले हॉटेल मालवण. फिश थाळी, प्रॉन्स थाळी, चिकन थाळी, खूप सी फूड करता फेमस आहे. आपण आतमध्ये जाऊन हॉटेल मालवण येथील फूड आणि एम्बियन्स बघूया. हंडीची चव म्हणजे मसाले एकदम घरगुती पद्धती सारखे वाटले, जास्त स्पायसी वगैरे नव्हते. खूप अप्रतिम आणि खूप छान चव आहे इथली. इथले मसाले जसे घरगुती मसाले आहेत त्याच्याप्रमाणेच लागतात. आज मी इथे चिकन हंडी ट्राय करतो आहे, तर चव एकदम मस्त आहे. इथं आधी पण मी खूप वेळेस येऊन गेलेलो इथे, आणि जी चिकनची आणि आपलं जे फिश फ्राय वगैरे आहे त्याची टेस्ट खूप अप्रतिम आहे. जेवण खायची इच्छा आली नाही जास्त बाहेर. आता घरचं तर खातोच आपण कंटिन्यू, बाहेरचं कुठं जर खायचं असेल तर मालवणला या, एकदम चांगली टेस्ट, एकदम बाहेर. चिकन थाली, त्याचं चिकन करी, चिकन सुक्का जो आणि तीन चपाती किंवा तांदळाच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी पण मिळतील, आणि बाकी ते सर्व कॉमन आहे. आणि आपण इंद्रायणी राईस देतो. सुरमई थाळी, सुरमई करी, तीन चपाती किंवा तांदळाच्या भाकरी, सोलकढी, झिंगा चटणी, सलाड, कांदा लिंबू आणि सुरमई फ्राय, त्याच्याबरोबर मुंबई फ्राय. आज मी तुम्हाला स्पेशली घेऊन आले हॉटेल मालवण, त्र्यंबक रोड येते मित्रांनो, रॉयल इनफिल्डच्या वरती फर्स्ट फ्लोअरला आहे. तुम्हाला दाखवतो आहे सुरमई थाळी, हे बघू शकता तुम्ही. तसेच इथली खूपच फेमस चिकन थाळी, तिच्यामध्ये बघा चिकन लेग पीस, सोलकढी, झिंगा चटणी, जिरा राईस आणि कांदा आणि तीन चपाती. आणि इकडे सुरमई थाळीमध्ये पक्षात करी आहे, राईस आहे, सोलकढी, झिंगा आणि तीन चपाती, कांदा लिंबू दिले मित्रांनो. मला इथले सुरमई थाळी आणि चिकन थाळी खूपच आवडली. आणि मालवण हॉटेलचं सी फूड करता खूपच फेमस आहे नाशिकमध्ये. तसेच तुम्हाला पण माझ्यासारखे ट्राय करायचं असलं, तुम्हाला मी दाखवले थाळी, तर ट्राय करायचं असलं त्र्यंबक रोडला मालवण हॉटेल सी फूड नक्की ट्राय करा. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. प्रिपरेशन पण सुंदर आहे आणि त्याची आपण कोकणात खातो त्याचं स्टार्टिंग सुंदर आहे.